राजधानी राजधानी जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून काही भागात अतिवृष्टी झाली आहे. आगामी 4 दिवसात जिल्ह्यात अतिप्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने धरण प्रकल्पातून विसर्गही सुरू असून प्रसंगी विसर्ग वाढण्यात येणार आहे. त्या दृष्टीने नदी काठवरील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच नदी काठवर पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष गंगाधरन डी यांनी केले आहे. याच संदर्भात अधिक माहिती घेतली असता गिरणार नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पाण्याची आवक वाढली असून चनकापूर पुनर्धरणातून व ठेंगोडा बंधारा येथे 26,900 क्युसेक इतका विसर्ग गिरणा नदी पात्रात सुरू असून पाण्याचा जोर टिकून राहिल्यास पाण्याची आवक वाढून विसर्ग 30,000 क्युसेक वाढण्यात येण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या ठेंगोडा, वासोळ, महाल, पाटणे, निंबोळा, चिंचावड, आगार, पाटणे, दाभाडी, तेहरे, चंदनपुरी व इतर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याच पद्धतीने सध्याची पावसाचे प्रमाण पाहता परिस्थिती अशीच असल्यास परिस्थिती पाहून मुख्याध्यापकांनी शाळेत सुट्टी देण्याचा निर्णय घ्यावा. सुट्टी दिल्यास नंतर अभ्यास व शालेय कामकाजाचे दिवस भरून घेण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन देखील प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग महानगरपालिका नाशिक सुनीता धनगर यांनी केले आहे. या संदर्भात नदी किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात प्रबंधविषयी चर्चा केली आहे ते दाभाडी येथील तलाठी पंकज पगार यांनी. बघूयात. दाभाडी गावातील व परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की गिरणा नदी पात्रात सतत होणाऱ्या पावसामुळे 25,000 क्युसेक्स पाण्याने वाढ होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहावे व नदी पात्रालगत जाऊ नये असे महसूल प्रशासनातर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबोधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.